मी फेरोज मनियार, आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लोहानगरीचे उपनगराध्यक्ष सोनू संगेवार यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिर होतो। हा रक्तदान शिबिराचा उद्घाटन लोहा व कंधार मतदारसंघाचे माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। पाहूया सविस्तर वृत्त। लोहा शहरातील शिवकल्याण नगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकनेते माजी केंद्रीय मंत्री स्वर्गवासी विलासरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन लोहा व कंधार मतदारसंघातील माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जीवन पावडे, डॉक्टर दीपक भारती, डॉक्टर कानवडे, डॉक्टर दीपक मोटे, डॉक्टर किलजे, डॉक्टर होटकर, डॉक्टर सी के सोनकांबळे, डॉक्टर लोहेकर, डॉक्टर जवळगेकर, बालरोगतज्ञ डॉक्टर ब्याळे आदी लोहा शहरातील प्रमुख डॉक्टर मंडळी उपस्थित होती। यावेळी लोहा नगरीचे उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, पंकजसिंह परिहार, नगरसेवक अनिल दाडेल, माजी नगरसेवक उत्तम महाबळे, भूषण दमकोंडवार, पांडुरंग शेट्टे, शरफुद्दीन शेख, हरी शिंदे, संजय चव्हाण, काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष वसंतबापू पवार आदी रक्तदात्यांची उपस्थिती होती। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 2008 पासून या रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली। गेल्या 11 वर्षापासून हा उपक्रम लोहा शहरात राबविला जातो। आजपर्यंत 2 ते 2500 रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले आहे, अशी माहिती लोहानगरीचे नगर उपाध्यक्ष सोनू संगेवार यांनी जनतेचे मत लाईव्हशी बोलताना सांगितले। या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांनी आपले रक्तदान देण्याला सुरुवात केली आहे, हे आपण पाहू शकता। या कार्यक्रमात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांसोबत लोहानगरीचे उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, पंकजसिंह परिहार, गजू कळसकर, पांडुरंग शेट्टे, अनिल दाडेल यादी दिसत आहेत। समाजाचं आपण काही देणं लागतो, तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्याकडून काही मदत झाली पाहिजे, त्या उद्देशाने 2008 सालीपासून श्री अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमच्या सर्व माझ्या व माझ्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने लोहा येथे या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केल्या जातं। सलग 11 वर्ष मागचे एकही वर्ष खंडित न होता ते रक्तदान शिबिर चालू आहे। प्रतिवर्षी याच्यामध्ये दिवसेंदिवस रक्तदात्यामध्ये वाढ होते। ॲव्हरेज आजपर्यंत 2 ते 2500 रक्तदात्यांनी ह्या 11 वर्षामध्ये ह्या रक्तदानामध्ये सहभागी झालेले आहेत। यावर्षी किती होईल टार्गेट? प्रत्येक वेळेस दरवर्षीपेक्षा जास्त टार्गेट होत आलेलं आहे। ह्यावर्षी किमान 200 आमचं टार्गेट आहे।